धाम की दुनिया तारी। चला बाबूजी मी तैयार है। अच्छा पैकिंग करता है? बस दोन मिनट जाना। हाँ बोला नटू काका। शेठ जी तुम्ही दिल्ली हून आला आहात? हो। अरे 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 मग तर तुम्ही खूप प्रॉब्लेम मध्ये असाल। का? आम्ही आता आताच मोबाईल मध्ये न्यूज ऐकले, पावडर गल्ली एरिया मध्ये आज सुद्धा पाणी आलं नाहीये। हो ना, सोसायटीत अजिबात पाणी नाहीये। पण तुम्ही चिंता नका करू शेठ जी, तुम्ही छोटे शेठ आणि काकाजी आमच्या घरी राहायला या। हो शेठ जी, तुम्ही तिथे येऊन आमच्या घरी फ्रेश होऊ शकता। थँक्यू नट्टू काका बागा आमची चिंता केल्याबद्दल। पण बापूजींनी काय ना, त्यांचे मित्र जे नाथजी काका आहेत ना, त्यांना सांगून ठेवले, मग आता आम्ही लोक त्यांच्या घरी चाललोय। मग मी येतो हा दुकानावर, ठीक आहे? ओके ओके शेठ जी। बघा ना, पाण्यासाठी आपलं स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी आसरा घ्यायला जावं लागतंय। ईश्वराची अद्भुत संरचना आहे पाणी, पण रंग आहे ना, रूप आहे ना, स्वाद आहे ना, आकार आहे, पण पाणी नसेल तर जीवन थांबून जात। म्हणूनच तर म्हणतात ना मेहता साहेब, जल आहे तर जीवन आहे। अगदी बरोबर आहे। गरजेच्या प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू ना आपल्याला तेव्हाच लक्षात येते जेव्हा ती आपल्याकडे नसते। अगदी बरोबर बोललात बबीता जी, अगदी बरोबर बोललात। जी वस्तू आपल्याला सहजपणे मिळते ना, त्याचं खरं महत्व आपल्याला कळतच नाही। ऐका अय्यर भाऊ, तू मला का बोलतोय? मला खूप व्हॅल्यू आहे। कोणाची? पाण्याची। अजून कशाची? तू कशाबद्दल बोलतोय? पाण्याबद्दल भाऊ, पाण्याबद्दल। कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की एके दिवशी आपल्याला आपलं गोकुळधाम सोडून जावं लागेल। नाही काय करणार माधवी वहिनी, परिस्थितीला स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाहीये। पूर्वी जेव्हा गावामध्ये पाणी येत नसायचं ना, तेव्हा लोक गाव सोडून जायचे। आज आपण सोसायटी सोडून चाललो। या पाण्याने तर आज आपल्याला दिवसाच तारे दाखवले। करेक्ट। चला चला चला। बापूजी, हे ईश्वरा, आमची गोकुळधाम सोसायटी तुमच्यावर सोपवून जातो, असे दिवस कधीही दाखवू नका। आम्हा सर्वांना सद्बुद्धी द्या की आजच्या या दिवसामुळे आम्हाला पाण्याचं महत्व कळेल। पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश आणि जल या पाच महातत्वांची कृपा सदैव आमच्यावर असू दे, नाहीतर आज जसे ही सोसायटी सोडून चाललोय तसंच कदाचित एक दिवस हे शहर सोडून जायची पाळी सुद्धा येईल। आम्हा सर्वांना सद्बुद्धी द्या आणि पाण्याचं महत्व कळू द्या। हे मेघराजा, भारत वर्षावर पाण्याची कृपा सदैव राहू द्या।
पहिला पाऊस आल्याबरोबर मातीचा काय सुगंध येतोय नाही सुंदर पाऊस बघून मना चार ओळी येत आहेत जेठालाल आतमध्ये थांबवू नका येऊ द्या बाहेर कवी म्हणतोय की युद्ध कुठेही नको होऊ दे आणि जगात काही वाईट नको होऊ दे आणि पूर्ण जग सुंदर राहावं हीच तर अपेक्षा आहे आणि जसा पडतोय गोकुळ धाम मध्ये पाऊस तसा जगात होऊन दे आनंदाचा पाऊस कारण मजा घ्या परत हा क्षण नाही येणार आणि लक्षात ठेव जल नाही होगा तो कल नाही होगा।